पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नाकडे प्रशासकीय यंत्रणा फारशा गांभीर्यानं पाहत नसल्याचं आजवर अनेक वेळा सिद्ध झालंय. आता पुन्हा एकदा पंचगंगा नदी पात्र जलपर्णीनं व्यापलं आहे. शिरोली जवळ तर पंचगंगा नदीतील पाणी दिसतच नाही. जलपर्णीमुळे नदी पात्राला एखाद्या हिरव्या गार मैदानाचं स्वरूप आलंय. शिरोळ तालुक्यातही पंचगंगा नदी पात्रात जलपर्णी वाढतीये. देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत पंचगंगा नदीचा समावेश आहे. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी केवळ राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा होतात. आजवर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शेकडो आंदोलनं केली तरीही नदी प्रदूषणात कोणताही फरक पडलेला नाही. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी ते विभागीय आयुक्त स्तरापर्यंत पंचगंगा नदी प्रदूषणावर चर्चा झाली. शिळ्या कडीला ऊत दिल्याप्रमाणे त्याच त्या उपाययोजनांवर चर्चाही झाली. मात्र अंमलबजावणीच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे. सध्या पुलाची शिरोली जवळच्या पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीचा घट्ट विळखा पडलाय. संपूर्ण नदी पात्र हिरव्या गार जलपर्णीनं भरून गेल्यामुळं पाणी दिसतच नाहीये. अजूनही बऱ्याचदा जयंती नाल्यासह विविध ठिकाणांच्या गटर्समधून पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळतं तर अनेक कारखान्यांमधून रासायनिक आणि दूषित पाणी नदीत जात आहे. दर 19 दिवसानं धरणातून पाणी सोडून पंचगंगा नदी प्रवाहित ठेवणं ही जलसंपदा विभागाची जबाबदारी आहे. मात्र हे कामही व्यवस्थित होत नसल्यानं सध्या पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा पडलाय. त्यातून केवळ नदीचंच नव्हे तर मानवी आरोग्य आणि जलचरांचंही अस्तित्व धोक्यात आलंय.